नमस्कार क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो क्रीडारसिको या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण क्रीडा क्षेत्रातल्या घडामोडींवर प्रकाश टाकत असतो क्रीडा क्षेत्रामधले खेळाडू संघटक कार्यकर्ते यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून त्यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आज सुद्धा आपल्यासोबत ज्या पाहुण्याला इथे आमंत्रित केलेलं आहे त्याच्याकडून त्याच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायचे पण सुरुवातीला मी त्याची ओळख करून देतो हा खेळाडू आहे तो बीडसारख्या जिल्ह्यातून मांडवा या छोट्याशा गावातून आलेला आणि आज टोकियोसारख्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्याने प्रवेश घेतलेला आहे पुढच्या वर्षी ऑलिम्पिक होणार आहे आणि चेस या क्रीडा प्रकारामध्ये तो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे असा अविनाश साबळे अविनाश साबळे हा खेळाडू बीड जिल्ह्यातल्या मांडवा गावातून आला आहे आणि अगदी छोट्याशा गावातून येऊन आज त्याने ऑलिम्पिकपर्यंत मजल मारलेली आहे दोन हजार वीसचं हे ऑलिम्पिक टोकियोमध्ये होणार आहे आणि तिथे हा सहभागी होणार आहे राष्ट्रीय विक्रमसुद्धा त्याच्या नावावर आहेत आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये सुद्धा त्याने रौप्यपदक पटकावलेलं आहे आणि अशा या खेळाडूचा हा जो प्रवास आहे आत्तापर्यंतचा हा अत्यंत थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे त्यामुळे त्याच्याशी गप्पा मारून त्याच्या या आत्तापर्यंतच्या प्रवासाचं रहस्य आपण जाणून घेऊया अविनाश खूप खूप स्वागत आहे तुझं क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम तुझं खूप अभिनंदन की पुढच्या वर्षी जे ऑलिम्पिक टोकियो टोकियोमध्ये या ऑलिम्पिकमध्ये तू सहभागी होतोयस आणि स्टिपल चेस या प्रकारामध्ये तीन हजार मीटर स्टिपल चेस म्हणजे तीन किलोमीटरचे अंतर असतं आणि हे अंतर पार करण्यासाठी तू उत्सुक आहेस जी काय तू आत्तापर्यंतची वेळ दिलेली आहेस आठ मिनटं आणि एकवीस सेकंद ही वेळ जी आहे याच्यापेक्षा कमी वेळ देण्याचं आव्हान तुझ्यासमोर असेल मात्र ऑलिम्पिकला जाण्याचं स्वप्न तुझं पूर्ण झालेलं आहे कसं वाटतंय ऑलिम्पिकमध्ये आता तू सहभागी होतोय एवढ्या मोठ्या जो एक प्रकारे मंच असतो ज्याच्यामध्ये असंख्य देश सहभागी होत असतात तिथे खेळण्याची संधी तुला प्राप्त होते कसं वाटतंय आज मला खूप चांगलं वाटतंय कारण की मी ज्यावेळेस स्पोर्ट्स सुरू केलं होतं त्यावेळेस माझं म्हणजे हे होतं की मला ऑलिम्पिक्स खेळायचं आहे ऑलिम्पिकसाठी पात्र व्हायचं आहे जसे दुसऱ्या खेळाडूंना बघायचं की हे ऑलिम्पिक्स खेळलेत तर मला पण वाटायचं की मी ऑलिम्पिक्स खेळावं जसं सगळ्या सगळ्यात खेळाडूंचं ध्येय असतं की मी ऑलिम्पिक म्हणजे खेळावं आणि आता मी ऑलिम्पिकसाठी पात्र झालो तर मला खूप चांगलं वाटतं आणि आनंद होतोय आम्ही तुझ्याबद्दल जेव्हा माहिती मिळाली तुझी जेव्हा तू दोहा जागतिक स्पर्धेमध्ये सहभागी झाला होतास त्यावेळेला त्याच्यातून असं कळलं की बीडमध्ये ज्या मांडवा गावातून आलास त्या ठिकाणी जेव्हा तू शाळेत असताना सहा सहा किलोमीटर तुला चालत जावं लागायचं किंवा धावत जावं लागायचं तुम्ही सगळे मित्रमंडळी खेळत खेळत शाळेपर्यंत जायचा आणि पुन्हा येताना ये सुद्धा तेवढंच सहा किलोमीटरचं अंतर कापावं लागायचं तर यातून कुठेतरी ऍथलेटिक्सची बीजं जी आहेत ती तुझ्यामध्ये रुजली असं म्हणता येईल का हो माझं म्हणजे बीड जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव मांडव गाव आहे तर त्या गावामध्ये शाळा थोडी लांब पडते जाय जायला यायला तर मग लहानपणापासूनच जसा मी पहिल्या वर्गात होतो mm -hmm. तर मग पाच सहा किलोमीटर जे पण अंतर चालत जायचं आहे चालत जावं लागायचं जर कधी उशीर झाला तर शाळेची पिशवी हातात घेऊन मग धावत जायचं शाळेत असं mm -hmm. मग लहानपणापासून चालत जायचं चालत यायचं कधी कधी धावत जायचं धावत यायचं mm -hmm. तर मला लहानपणापासूनच म्हणजे धावण्याची आवड निर्माण झाली mm -hmm. आणि त्याची सवय पण झाली तर थोडंफार त्याचा पण फायदा झाला मला आता तू हे करत असताना ॲथलेटिक्सचं हे जे बीच तुझ्यामध्ये रुजलं आणि तिथून पुढे तुझी सुरुवात झाली तर पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला आम्हाला मला माहिती आहे की क्रॉस कंट्रीसारखा जो क क्रीडा प्रकार आहे ज्याच्यामध्ये सहा किलोमीटर तुम्हाला धावायचं असतं हा क्रीडा प्रकाराकडे तू वळलास आणि आत्ता तू हळूहळू स्टिपल चेसकडे वळलास तर क्रॉस कंट्रीचा हा प्रवास जो आहे तो कसा सुरू झाला होता तुझा मी आर्मीमध्ये भरती झाल्यानंतर म्हणजे एक आर्मीमध्ये हा खेळ म्हणजे मुख्य खेळ मानला जातो क्रॉस कंट्री म्हणजे युनिट लेवलला आणि सगळ्याकडे तर मी हाच खेळ सुरू केला क्रॉस कंट्री धावायचे नंतर मी आर्मीमध्ये क्रॉस कंट्री खेळत खेळत म्हणजे एक प्रमोशनसाठी गेम सुरू केल्यानंतर क्रॉस कंट्री खेळत खेळत चेस खेळ निवडला पण स्टिपल चेस कडे मी तू आता जसं उल्लेख केला असतो की प्रमोशन साठी तू एक सुरुवात केलीस त्यामध्ये म्हणजे नेमकं काय झालं होतं काय सांगशील त्यामध्ये आ, mm. mm. हो mm. मी म्हणजे ज्या युनिटमध्ये असताना असं म्हणजे जे हे होते आर्मीची ड्युटी करताना की सगळे सांग सांगायचे की गेममध्ये खूप स्कोप आहे आर्मीमध्ये प्रमोशन्स वगैरे आहेत तर मग त्यामुळे मी मी पण ठरवलं की मला पण आता कोणतरी गेम सुरू करायचा आहे mm. मग मी क्रॉस कंट्री निवडला mm. आणि त्या त्यातूनच मग त्यामध्ये पण प्रमोशन नाही भेटलं त्यानंतर mm. मग मी प्रमोशनसाठी स्टीपल चेस जो आहे हा क्रीडा प्रकार तसं पाहिलं तर सर्वसामान्यांना पटकन कळत नाही म्हणजे जसं धावणं दोनशे मीटर धावणं रिले गोळा फेक थाळीफेक हे फेक। क्रीडा प्रकार पटकन डोळ्यासमोर येतात पण स्टिपल चेस तीन हजार मीटरची जी शर्यत आहे याबद्दल फारसं कोणाला लगेच लक्षात येत नाही काय नेमका हा क्रीडा प्रकार आहे आणि किती आव्हानात्मक असतो आता ॲथलेटिक्स म्हणजे जसं शंभर मीटर दोनशे मीटर आणि जसे गोळा फेक वगैरे हे खेळ हे लोकांना माहीत आहेत आणि याच्याविषयी सगळ्यांना म्हणजे थोडंफार माहीत आहे की हा हे खेळ प्रकार होतात तसं स्टिपल चेस म्हणजे सगळ्यांसाठी नवीन आहे की हा खेळ कसा असतो तर हा खेळ खूप म्हणजे अवघड आहे ॲथलेटिक्समधला खूप अवघड खेळ प्रकार मानला जातो यामध्ये हा इव्हेंट म्हणजे तीन किलोमीटरचा असतो त्यामध्ये आठ म्हणजे टोटल पस्तीस अडथळे असतात त्यामध्ये अठ्ठावीस जे हार्डल्स असतात आणि सात वॉटर जम्प तर एक जे लॅप असतो एक राऊंड जसा चारशे मीटरचा त्यामध्ये चार नॉर्मल हर्डल्स आणि पाचवं म्हणजे वॉटर जम्प असते तर ते पूर्ण करून म्हणजे आपल्याला सगळे मिळून पस्तीस अडथळे पूर्ण करायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला जो ठरलेला टाईम आहे त्या वेळेमध्ये पण आपल्याला आपली स्पर्धा पूर्ण करायची असते त्यामुळे ही स्पर्धा खूप अवघड आहे पण आता तू जसं म्हणतोय की खूपच अवघड असा हा क्रीडा प्रकार आहे मग तू कसा काय वळला क्रॉस कंट्री आता नुसतात धावण्याचा क्रीडा प्रकार आहे त्याच्यामध्ये सहा किलोमीटर धावायचे पण याच्यामध्ये एवढे अडथळे आहेत तर तू हे सगळे अडथळे आपण पार करू शकू असं तुला कधी वाटायला लागलं मी तू स्टिपल चेस कडे वळला असते मग नेमकं कधी हे झालं मी ज्यावेळेस क्रॉस कंट्री करत होतो त्यावेळेस क्रॉस कंट्री खेळल्यानंतर मला असंच काही वेळ म्हणजे ऑक्सिजन होता त्यावेळेस बोललो की आता कोणता इव्हेंट नाही काहीतरी करायचा आहे कोणतरी इव्हेंट hmm. पाच किलोमीटर किंवा दहा किलोमीटर जसं बाकी आपले जे लांब पल्ल्याचे धावक असतात ते म्हणजे निवडतात की पाच किलोमीटर किंवा दहा किलोमीटर hmm. मी बोललो की पाच किलोमीटर दहा किलोमीटर हा एक इव्हेंट आहे पण माझं थोडंफार वाटलं की हा स्टिपल चेस इव्हेंट पण थोडा वेगळा आहे यांच्यापेक्षा hmm. यामध्ये अडथळे वगैरे हा करून बघू hmm. मग एक दिवस असाच मी संध्याकाळच्या वेळी जे पण ट्रिपल चेसचे खेळाडू होते ते प्रॅक्टिस करताना त्यांना पाहत होतो बसलो तर मी पाहत होतो की हे म्हणजे कसं करतात वेग थोडं वेगच आहे हा ह्याच्यातून जम्प करायला लागणार आहे अडथळ्यावरून मग मला पण थोडंफार त्याविषयी इंटरेस्ट वाढला आणि मी जाऊन त्यांच्या मागे धावायला -मागे लागलो की हा हे धावतात मग आपण पण धावू यांच्यासोबत त्यांच्या पाठीमागे धावायला लागलो आणि तिथूनच मग माझे जे कोच आहेत अमरीश कुमार त्यांनी मला पाहिलं जे आर्मीचे कोच जे आणि त्यांनीच मला सांगितलं की हा तू स्टिपलचीच निवड ह्याच्यात तू चांगला करू शकतो अच्छा पण आता तुला कसं वाटतं म्हणजे हा खेळ खेळत असताना तू अवघड आहेच मात्र जेवढं तू खेळत असेल तस तसं ते आव्हानं जे ती वाढत जातात हे जसा हा अडथळ्यांचाच खेळ आहे आणि अर्थातच पुढे जसं तू स्पर्धांमध्ये भाग घेत गेलास तसतसे अडथळे जे ते निश्चितपणे तुझ्यासमोर जास्त आव्हान निर्माण करत गेले आज तू राष्ट्रीय स्तरावर सुद्धा विक्रमवीर आहेस राष्ट्रीय स्तरातल्या स्पर्धेमध्ये तू विक्रम केलास त्याविषयी काय सांगशील म्हणजे सुरुवातीला जेव्हा तू भाग घेतला होता फेडरेशन कपमध्ये भाग घेतलास त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलास आणि आज दोहा स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेतलास तर सुरुवातीच्या काळामध्ये तुझं जी वेळ होतं किंवा टायमिंग होतं ते किती होतं आणि आज तू ते किती पर्यंत कमी आणले आहेस मी ज्यावेळेस सुरुवातीला स्टिपल सुरू केला तर दोन हजार सतरामध्ये फेडरेशन कप पटियाला मध्ये जून मध्ये मी म्हणजे माझी पहिली हे होती राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता तर त्यावेळेस मी पाचव्या स्थानी आलो होतो आणि माझा टायमिंग होता नऊ मिनिट सहा सेकंड तर तो राष्ट्रीय राष्ट्रीय विक्रमापासून जवळजवळ छत्तीस सेकंड लांब होता तर मी विचार केला की हा राष्ट्रीय विक्रम म्हणजे माझ्यापासून खूप लांब आहे माझं फक्त ध्येय होतं की मला म्हणजे प्रमोशन पाहिजे आणि मला ह्या खेळातून मी नॅशनलमध्ये जसं मला मेडल मिळेल मला म्हणजे प्रमोशन मिळेल आणि मी असं ठरून हा इव्हेंट स्टार्ट केला होता आणि नंतर नॅशनल चॅम्पियनशिप वगैरे एक दोन नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये मी म्हणजे विनर झालो त्यानंतर म्हणजे थोडेफार मग आणखी विचार केला की आपण आणखी पण पुढे जाऊ शकतो आशियाई स्पर्धेचं सुद्धा तुझं एक उद्दिष्ट होतं एशियन गेम जकार्ताला झाले गेल्या वर्षी तर त्याच्यामध्ये सुद्धा खेळावं असं तुझं उद्दिष्ट होतं मात्र दुखापतीमुळे कुठेतरी तुला ते खेळता आलं नाही खिळ बसली तुझ्या या स्वप्नाला तर काय सांगशील त्याबद्दल त्याबद्दल मला म्हणजे खूप हे वाटतं की हा तो इव्हेंट माझ्यासाठी म्हणजे खूप महत्त्वाचा होता mm. uh, कारण की मी नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार सतरामध्ये आठ मिनिट एकोणचाळीस सेकंडचा टायमिंग म्हणजे चांगला टायमिंग दिला होता मी चार पाच महिन्यामध्ये तर सगळ्यांची अपेक्षा होती आणि मला पण वाटत होतं की मी एशियन गेम्समध्ये नक्कीच पदक मिळवेल mm. पण नंतर मी काही दुखापतीमुळं मला अँकलमध्ये फ्रॅक्चर झालं होतं ज्यावेळेस एशियन गेम्सच्या ट्रायल्स होत्या hmm. तर त्या ट्रायल्समध्ये मी सहभाग घेतला पण मी पात्र ठरू थर, शकलो नाही hmm. त्यानंतर मला खूप दुःख झालं मी एक वेळेस असा विचार केला की आता आपण हाय इव्हेंट सोडून परत आपण आपल्या आर्मीच्या लाईफकडे वळाव hmm. की आता गेम एक प्रमोशन भेटले आणि परत आपण आर्मीच्या लाईफकडे वळावं आणि hmm. आपली आर्मीची ड्युटी वगैरे करावं पण नंतर कोच जे रशियन कोच होते mm. त्यांच्याकडे गेलो मी त्यांना बोललो की सर मला हे जमणार नाही आणि मला mm. हा एशियन गेम्स वगैरे खेळ खेळू शकलो नाही मला हे गेम वगैरे हो नाही करायचा mm. ते बोलले काही नाही आणखी हे तर खूप लहान आहेत कारण की जी विचार करण्याची हे होती क्षमता खूप मोठी होती की कधीच प्लेअरला म्हणजे सांगत नव्हती की एशियन गेम्स नॅशनल चॅम्पियनशिप ते कंटिन्यू म्हणजे सतत बोलायचे हे म्हणजे एकदम झिरो आहे हे काहीच नाही आहे ऑलिम्पिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप हे कॉम्पिटिशन आहेत की एक खेळाडूला म्हणजे ओळख निर्माण करून देतील बरोबर मग त्यानंतर आम्ही परत आ, सराव सुरू केला त्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर नॅशनल चॅम्पियनशिप होती त्यामध्येच मी सदोतीस वर्षाचा जुना रेकॉर्ड मोडला ते तो रेकॉर्ड गोपाल सैनी यांचा होता आणि तो सदोतीस वर्षापासून होता की सगळ्यांचं म्हणणं हे होतं की हा रेकॉर्ड म्हणजे आपल्या भारतात तुटू शकत नाही कारण की ह्या इव्हेंटमध्ये समजा दुसरे रनर कसं असतंय की दुसरे रनर जर नसतील तर एकटा पहू शकत नाही असा टायमिंग चेंज नाही करू शकत आणि तो रेकॉर्ड मोडल्याच्यानंतर मला खूप आनंद झाला आज तुझ्या नावावर म्हणजे स्वतःचा तुझा राष्ट्रीय विक्रम सुद्धा आहे आणि आता सर्वोत्तम वेळ जी तू दिलेली आहेस ती आठ मिनटं आणि एकवीस पूर्णांक तीन सात सेकंद अशी वेळ आता तू दिलेली आहेस आणि त्या आधारावर तुला ऑलिम्पिकमधला प्रवेश जो आहे तुझा निश्चित झालेला आहे दोहा स्पर्धेमध्ये एक वेगळा अनुभव तुला मिळाला म्हणजे सगळीकडे बातम्या सुद्धा आल्या होत्या की तू कशा पद्धतीने त्या स्पर्धेमध्ये खेळलास मात्र त्याच्यामध्ये कुठेतरी एक अंतिम फेरीच्या आधी एक अडथळा मोठा आला होता ज्यामध्ये खेळाडूने धक्का दिला आणि त्याच्यामध्ये तू पडलास आणि त्याच्यामुळे कुठेतरी तू सातव्या क्रमांकावर फेकला गेलास मात्र नंतर अपील केल्यानंतर पुन्हा एकदा तुला संधी मिळाली अंतिम फेरीत खेळण्याची काय सांगशील हो त्या अनुभवाबद्दल मी पात्रता पात्रता फेरीमध्ये धावत होतो त्यावेळेस म्हणजे स्पर्धा सुरू झाली होती आणि तीस मीटर अंतर धावल्यानंतर एकदम सगळे प्लेअर असतात ते एकत्र होतात आणि गर्दीमध्ये जो इथोपियाचा प्लेयर आहे तो खाली पडला आणि त्याच्या मागे मी होतो तर अंतर जास्त नसतं एक दोन मीटरचं अंतर असतं एवढ्या अंतरामध्ये ज्यावेळेस आपण वेगाने धावत असतो तर मला ते कंट्रोल करता आलं नाही आणि मी पण त्याच्यासोबत पडलो तर पडल्यानंतर जो पुढचा ग्रुप होता त्याचं अंतर कमीत कमी पंचवीस तीस किलोमीटर म्हणजे पुढे गेले ते पंचवीस तीस मीटर मी पुन्हा उठलो आणि ठरवलं की आपल्याला तर ऑलिम्पिक्स क्वालिफाय करायचे आणि आपण थांबलो तर ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही बरोबर मी उठलो आणि पुन्हा धावायला लागलो नंतर मी पुढच्या म्हणजे दुसरा राऊंड असतो चारशे मीटर जसा त्याच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मी त्यांना कव्हर केलं त्याच्यामध्ये खूप म्हणजे एक जास्त ताकद लागली माझी त्यांना कव्हर करण्यामध्ये कवर केल्याच्यानंतर पुन्हा तोच खेळालो इथोपियाचा दुसऱ्या राऊंडमध्ये वॉटर जम्प पशी जाऊन थांबला एक अचानक थांबला तो पडला आणि मी त्याच्यामाग होतो मी पुन्हा जाऊन थांबलो वॉटर जम्पवर अच्छा आणि वॉटर जम्पवरती एकदम आता माझं काही सुच सूचना की काय करावं मी ठरवलो आता ह्याच्यावर हात हे करायचं ह्याला पकडायचं आणि फक्त हडल्स क्रॉस करायचे वॉटर जम्प जे होते मी तसंच पाण्यामध्ये उडी मारली आणि पुन्हा धावायला लागलो त्यावेळेस पण अंतर असंच तीस मीटरचं अंतर झालं होतं पुढच्या ग्रुपचं ते पुन्हा कवर केलं आणि ग्रुप वगैरे पकडून मी रेस पूर्ण केली तर रेस पूर्ण केली पण आठ मिनिट पंचवीस मी रेस पूर्ण केली होती तो पण माझा एक राष्ट्रीय विक्रम होता म्हणजे तिसऱ्यांदा राष्ट्रीय विक्रम मोडला होता मी पण मी ग्राउंड मध्ये एकदम राष्ट्रीय विक्रम होऊन पण मला एकदम खुशी नव्हती हो मी रेस पूर्ण केली आणि आपलं सरळ सरळ बाहेर निघून आलो माझ्या डोक्यात काहीच नव्हतं की आता आपण राष्ट्रीय विक्रम झाला आहे नव्हती कारण की माझं ध्येय होतं की ऑलिम्पिक खेल, हो पात्र व्हायचं आहे आणि मी बाहेर आलो आणि खूप दुःख होतं मग बसलो नंतर समजलं की ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने अपील केलं आहे की आमचा प्लेअर दोनदा डिस्टर्ब झाला आहे जो इथे खेळ खेळाडू आहे त्यामुळं आणि तो ऑल म्हणजे फायनलसाठी पात्र होऊ आहे जर त्याचा टाईम वेस्ट नसता तो पात्र झाला असता बरोबर नंतर मग इंटरनॅशनल ॲथलेटिक फेडरेशन त्यांनी हे हे मानलं की हा खरंच ह्याला अडथळा निर्माण झाला आहे hmm. आणि त्यांनी मग मा, मला फायनलमध्ये एंट्री दिली अच्छा मग खरोखरच अडथळांची ही तुझी शर्यत आहेच पण त्यात हा अशा पद्धतीचे सुद्धा अडथळे येत असतात आणि ते सुद्धा तुम्हाला खेळाडूंना पार करावे लागतात आणि ते पार करून मग शेवटी तुमचं जे काय निश्चित ध्येय आहे ते तुम्ही गाठू शकता तू आता बऱ्याच वेळेला उल्लेख केलास तुझे प्रशिक्षक प्रशिक्षक जे आहेत त्यांच्याविषयी अमरीश कुमार त्याचबरोबर निकोला आहे जे रशियन प्रशिक्षक आहेत यांच्याविषयी सुद्धा तू बोललास काय सांगशील अम अमरीश कुमार यांच्याविषयी कशा पद्धतीने ते तुला मदत करतात त्यांनी तुझ्यातलं हे जे गुणवत्ता आहे तुझ्यामधलं जे, जे जा? जा, हा हुनर जे आहे ते कसं ओळखलं मी म्हणजे आर्मीमध्ये प्रॅक्टिस करताना त्यांनी मला पाहिलं आणि सुरुवात त्यांच्यापासूनच आहे माझी म्हणजे चेसची मी स्टिफल चेसविषयी काहीच मला माहीत नव्हतं की स्टिपल चेस मा इव्हेंट म्हणजे काय आहे hmm. त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनीच मला म्हणजे मा नॅशनल लेव्हलला चॅम्पियन बनवलं आणि त्यानंतर मी म निकलोय जे कोच आहेत त्यांच्याकडे गेलो hmm. त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला त्यांच्याकडून पण मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की hmm. आपण एक म्हणजे मर्यादित नाही विचार करायला पाहिजे की मला फक्त नॅशनल चॅम्पियन व्हायचं किंवा मला फक्त एशियन गेम्समध्येच मेडल आणायचं आहे त्यांनी म्हणजे खूप तुमच्यासाठी ऑलिम्पिक्स आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे त्यामध्ये तुम्ही मेडल घेऊ शकता त्यांनी म्हणजे खूप मला मोटिवेट केलं आणि त्यांची ट्रेनिंग वगैरे पण खूप चांगली होती त्यांच्याकडं म्हणजे बरंचसं शिकायला मिळालं मला हा तुझा आत्ता तू म्हणतोय की हा पूर्ण क्रीडा प्रकार अत्यंत अवघड आहे खूप मेहनत त्यासाठी घ्यावी लागते तुझा नेमका सराव किती वेळेचा असतो आणि कशा पद्धतीने तू सराव करतोस तुझा आहार कशा पद्धतीचा असतो व्यायाम वगैरे तू कसा करतोस आता हा इव्हेंट म्हणजे बाकीपेक्षा थोडा अवघड आहे ह्यामध्ये बाकी इव्हेंटला कसं समजा शंभर मीटर आहे तर त्याच्यासाठी फक्त स्पीड आणि थोडंफार जे हे असेल त्यांचे स्ट्रेंथ वगैरे एक्सरसाइज असतात ते करायचं असतं पण हा खेळ खूप अवघड आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड पण लागेल एनरोन्स पण आहे आणि तुम्हाला जे जंप वगैरे करायला लागतात त्यासाठी तुमच्या म्हणजे पायामध्ये ताकद पण पाहिजे तर हे प्रॅक्टिसमध्ये खूप आवड आहे आणि मग तिघाचं कॉम्बिनेशन मिळून हा खेळ होतो आणि प्रॅक्टिसमध्ये पण हडल्स वगैरे असतात तर ह्यामध्ये पण थोडंफार एक हे भीती असते की काही इंजुरी होईल किंवा लागेल पायाला बरेचशे वेळेस म्हणजे अशी इंजुरी वगैरे हो ह्या गेममध्ये खूप आहे थोडस तुझ्या घराकडे बोलूया आपण तू शेतकरी कुटुंबातून आलेलं आहेस बीड जिल्ह्यामधून जिकडे खरं तर खूप दुष्काळी असं जिल्हा आहे असं आपण म्हणू शकतो तर त्या ठिकाणी शेती करतात तुझे आई वडील त्याविषयी काय सांगशील की त्यांनी कसं तुला प्रोत्साहन दिलं त्यांचा कसा पाठिंबा तुला आहे आता आमचा तालुका म्हणजे आष्टी तालुका त्यामध्ये पाणी म्हणजे नाही नसल्यासारखं आहे पावसावरती शेती होती तर मग आई वडील तेच शेती शेतीवर करतात मग कधी कधी शेतीमध्ये उत्पन्न नाही झालं तर मग त्यासाठी कधी म्हणजे मोलमजुरी वगैरे पण करायला लागते hmm. मग असे एकदम साधारण कुटुंबातून मी आलो होतो hmm. लहानपणापासून आई वडिलांना पाहणं की हा त्यांची गरिबी पाहिलेली मग लहानपणापासून ध्येय hmm. हेच होतं की मला काय तरी करायचं hmm. मग मी काही प्रबोधिनीमध्ये तीन वर्ष होतो मी तीन चार वर्ष तिथं पण मी गेम वगैरे हो म्हणजे केला होता तिथं सिलेक्शन झाल्यानंतर पण माझं खराब परफॉर्मन्स मला तिथून पण त्या क्रीडा प्रबुधीमध्ये मला काढून टाकलं mm. चार वर्षानंतर mm. आता काय करायचं मी गावाकडे गेलो mm. गावाकडे नंतर पण गावाकडे गेल्यानंतर पण आता काय करायचं mm. आई वडील तेच कष्ट वगैरे करत होते mm. मी पण ठरवलं की आता अकरावी बाराचं कॉलेज करत होतो त्यासोबतच जसं कुठे काम मिळेल ते काम पण करायचं त्यांना मदत mm. करायचो आईवड आईवडिलांना दोन वर्षच्या असं कॉलेज आणि कॉलेज सुटल्यानंतर काम वगैरे करायचो मग नंतर आर्मीमध्ये जॉईन वगैरे करून त्यां असं ठरवलं की म्हणजे आई वडिलांना मदत म्हणून मी आर्मी जॉईन करावी छान तिथून मग तुझं सेना दलात प्रवेश घेतलास आणि मग पुढचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो झालेला आहे तुझा आता इतक्या सगळ्या वेगवेगळ्या तू कामगिरी करून दाखवलीस राष्ट्रीय विक्रम केलेले आहेस जागतिक स्पर्धेमध्ये सुद्धा तू अंतिम फेरीपर्यंत पोहोचला म्हणजे ही आतापर्यंत भारतामधल्या कोणत्याही स्टिपल खेळाडूने कामगिरी केली नव्हती ती तू करून दाखवलेली आहेस तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासातला सगळ्यात अविस्मरणीय असा क्षण कोणता आहे किंवा जो तुला लक्षात राहतो ज्याच्याबद्दल तुला कायम त्याची आठवण येत राहते माझ्यासाठी म्हणजे सर एशियन गेम्स आहे म्हणजे खूप मोठा आहे कारण की माझा जे टायमिंग होता आठ मिनिट एकोणतीस सेकंड मी जो टायमिंग दिला होता आणि तो नॅशनल लेवलला एकट्या पळून दिला होता आणि त्याच एक महिना पहिले एशियन गेम्स झाला होता आणि त्यामध्ये पण आठ मिनिट एकोणतीस सेकंडमध्ये म्हणजे मेडल आहे तर मला तो क्षण खूप आठवतो की मी एक चार वर्षाच्या पहिलं जे मेडल भेटणार होतं मला एशियन गेम्समध्ये ती मी चार वर्षानंतर घेईल पण ते पूर्ण करण्यासाठी मी ठरवलं होतं की मला ऑलिम्पिक्स पात्र करायचे आणि ते जे थोडंफार दुःख आहे त्याला म्हणजे पूर्ण करायचं आहे आता खरं तर ह्या स्टिपल चेसमध्ये तुझी जी वेळ आहे ती आठ मिनटं एकवीस पूर्णांक सदतीस सेकंद अशी वेळ आहे मात्र जर जा जा जागतिक विक्रम बघितला तर तो आठ मिनटं आणि तीन सेकंद वगैरे इथपर्यंत आहे तर हा जो वेळ आहे हा तो मधला जे अंतर आहे हे कमी करण्याचं तुझ्यासमोर आव्हान असेल आणि ऑलिम्पिकमध्ये जर पदक मिळवायचं कारण आता ऑलिम्पिकमध्ये सहभागी तर तू झालेलाच आहेस पण आता पदक मिळवण्याचं सुद्धा स्वप्न असेल तर ते मिळवण्यासाठी हा जो वेळ आहे तो कुठेतरी कमी आणखी करावा लागेल तर ते तुझ्यासमोर कसं आव्हान असेल आणि त्यासाठी तू काय तयारी करतोय मी सर ज्यावेळेस दोन ज दोन हजार सतरामध्ये स्ट्रीपल जॅसी इव्हेंट स्टार्ट केला त्यावेळेस माझा म्हणजे टायमिंग होता बेस्ट टायमिंग नऊ मिनिट सहा सेकंड तर तो टायमिंग पण आत्ता म्हणजे आत्ताच्या टायमिंगला आठ मिनिट एकवीस सेकंदला कम्पेअर केला तर तो कमी पंचाळीस सेकंदाचा टायमिंग ता आहे सर पंचाळीस सेकंदाचा तर मी दोन वर्षात पंचाळीस सेकंद कमी केलेत माझ्या टायमिंगमध्ये तर मला असं वाटतं की मी आणखी माझ्यापाशी ऑलिम्पिकसाठी सहा ते सात महिने आहेत आणि त्यामध्ये मी नक्कीच हा टायमिंग कमी करून म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये माझा बेस्ट परफॉर्मन्स देऊन सर मी देशासाठी पदक देऊ शकतो किंवा माझा बेस्ट परफॉर्मन्स पण देऊ शकतो सर निश्चितपणे तुला खरोखर त्यासाठी शुभेच्छा आहेत एक शेवटचा प्रश्न विचार हा विचारतो की आता तुझं हे सगळं जे का कारकिर्द आहे तुझा प्रवास आहे हा खरोखर प्रेरणादायी आहे एका लहान गावातून येऊन तू आज ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलेला आहेस सर्व नवीन जे खेळाडू आहेत उदयोनमुख खेळाडू आहेत त्यांच्यासाठी तू काय सांगशील त्यांना काय संदेश देशील त्यांनी सुद्धा या खेळाकडे वळावं किंवा नेहमी मोठं स्वप्न पहावं संदर्भात आता मी म्हणजे मला असं सांगायचं आहे की लहानपणापासून मी असं स्ट्रगल वगैरे केलं hmm. आहे आणि इतके अडथळे वगैरे परिस्थिती नसताना पण परिस्थितीपुढं न हारता माझं म्हणजे ध्येय मी कायम ठेवलं आहे hmm. तर माझं हेच सांगणं हे सगळ्या खेळाडूंना की तुम्ही अशी काही पण परिस्थिती आली तरी त्याच्यापुढे हारू नका आणि जे तुमचं ध्येय आहे ते पूर्ण करत राहा आणि जरी तुम्हाला ह्या प्रवासामध्ये खूप अपयश येतील त्यांना भेऊ नका आणि सतत पुढे चालत राहा एक दिवशी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुमचे ध्येय गाठाल नक्कीच खरोखरच तुझे विचार जे आहेत ते खूप मोलाचे आहेत आणि आपले जे सर्व उदयोन्मुख खेळाडू आहेत त्यांच्यासाठी खरोखर प्रेरणादायी असे विचार आहेत अविनाशचे तर रसिको अविनाशची ही जी कहाणी आहे ही खरोखरच प्रेरणादायी आहे सर्वांना थक्क करणारी आहे एका छोट्या गावातून आलेला मुलगा आज ऑलिम्पिकपर्यंत पर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याने जो काही संघर्ष केला आहे त्याने आपल्या प्रवासामध्ये जी काय मेहनत घेतलेली आहे त्यातूनच त्याला हे शक्य झालेलं आहे आणि त्याने जे शेवटी म्हटलं की सर्व उदयोन्मुख खेळाडूंनी हेच नेहमी ध्येय ठेवलं पाहिजे ऑलिम्पिकचं ध्येय मोठ्या स्पर्धेमध्ये कामगिरी करण्याचं ध्येय आणि ते ध्येय जर समोर ठेवलं तर निश्चितपणे यश तुमचंच असेल अविनाश तू इथे आलास आणि खूप मोलाची माहिती दिलीस आणि तुझी ही जी कहाणी आहे ही सगळ्यांसाठी नक्कीच प्रेरणा देणारी असेल अशी आशा बाळगूया तुला ऑलिम्पिकसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तू अशीच कामगिरी करत राहावी असं सुद्धा आम्हाला सगळ्यांना वाटते क्रीडारसिको यानंतरही आपण या कार्यक्रमामध्ये अशाच काही पाहुण्यांचं अशा खेळाडूंचं भेटणार आहोत आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडून त्यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेणार आहोत तुर्तास महेश विचारायला रजा द्या धन्यवाद